हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण बोलणार आहोत, आपण पूर्ण दुनिया आपले मुठीत कशी करायची. हा, कर लो दुनिया मुठी मे. येस, करू शकतो आपण. काही अवघड नाही, अगदी अगदी सोपा आहे. जराशी मेहनत करा, जरासं नियोजन करा, व्यवस्थित वागत जावा. हा, नक्की आपण दुनिया आपले मुठीमे करू शकतो. पहिली गोष्ट, आपली दुनिया आपले मुठीत करण्यासाठी आपण काय करायचं? आपली ड्युटी मनापासून करायची. ड्युटी मनापासून करायची. आता लहान असताना लहान मुलांची ड्युटी काय आहे सांगा? अभ्यास करणे. अभ्यास मनापासून करायचा, दुसऱ्यासाठी नाहीये, आईबाबांसाठी नाहीये. विद्यार्थी लोकांनी अभ्यास अगदी मन लावून एन्जॉय करून, ॲज इफ इट इज ए प्ले, तो एक खेळ आहे असं मनापासून, मनापासून तर काम करायचं. यंगस्टर्स जे लोक नोकरी करतात, जी नोकरी तुम्ही करता ती आनंदानं, मनापासून, प्रेमानं एन्जॉय करत नोकरी करायची. तच म्हातारपणी पण आपला वेळ, आपण सर्व सिनियर सिटीजन्स आहे, व्यवस्थित छानपणे घालवायचं, आनंदानं राहायचं. आपल्या काही हॉबीज आहेत त्या परस्यू करायच्या. का म्हणजे आपले पूर्वीचे काळी आपले धावपळीचे युगात म्हणा, नोकरी, घर, आपला संसार करताना तर काही तुम्हाला करता आलं नसेल, त्यामुळे तर मनसोक्त आपलं लाईफ हे जगायचं, आपली ड्युटी व्यवस्थित करायची, दुसऱ्याला त्रास काही न देता. हिंडायची फिरायची आवड असली तर हिंडायचं फिरायचं, काही जी काही आपली ड्युटी आहे ती मनापासून करायची. हे झालं पहिलं. नेक्स्ट आपण काय करायचं? वी शुड बी थँकफुल टू एव्हरी वन. फर्स्ट वी शुड बी थँकफुल टू अवर पेरेंट्स. आपल्याला जन्म दिला, ही दुनिया दाखवली, लहानाचं मोठं केलं, त्यामुळे शुअर आपण त्यांना थँकफुल. आपले फॅमिली मेंबर्स, बहीण भावंड असतील, आपले रिलेटिव्स असतील, सगळ्यांना. देवाला तरी आपण कायम थँकफुल असतो. आपल्याला व्यवस्थितपणे डोळे, हात, पाय, कान सगळं दिले, एवढं नव्हे, वी शुड बी थँकफुल टू ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ अवर ह्युमन बॉडी. आता पायांना कशासाठी थँकफुल? मी चालू शकते, हातांना मी ते काम करू शकते, तोंडाला बोलू शकते, डोळे आपण बघू शकतो, त्यामुळे प्रत्येकाला, प्रत्येक ह्युमन बॉडी पार्ट्सला आपण थँकफुल असायला पाहिजे. हा, का? ते सगळेमुळे तर आज आपण आहोत ना. त्यामुळे बी थँकफुल टू युअर पेरेंट्स, टू युअर फ्रेंड्स, टू युअर फॅमिली, टू युअर बॉडी पार्ट्स, ईच अँड एव्हरीथिंग. आणि नेक्स्ट, वी शुड बी ट्रूथफुल अँड फिअरलेस. ट्रूथफुल म्हणजे खोटं बोलत जाऊ नका ना. खोटं बोललं की काय होते? कोणी आपल्यावर विश्वास ठेवतो का? नाही. बी रिलायबल. कोणी आपल्यावर विश्वास ठेवण्यासारखं वागूया आपण. आणि घाबरायचं का कोणालाही? नाही, कोणालाही घाबरायचं नाही. कशाला घाबरायचं? त्यामुळे ट्रूथफुल राहायचं. उगीच कुठे काय खोटं खोटं बोलणं, बाबा खोटं खोटं सांगणं, ह्याच्याबद्दल हे सांग, त्याच्याबद्दल तर काही लोकांना सवयी असते. बघा, तुम्ही बघितलं असाल. असं काही करायचं का? नाहीये. असं केलं की लोकांना आवडते का सांगा? आणि नेमकं तुम्ही काय बोललात की त्याला तिखट मीठ लावून ती तिसरी व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोललात त्या व्यक्तीला जाऊन सांगते, त्या व्यक्तीला हा कळते, हा ही व्यक्ती असं माझ्याबद्दल बोलत होती. कारणाशिवाय होते, त्यामुळे बोलू नका ना. जो माणूस इथे प्रेझेंट नाही त्याच्याबद्दल बिलकुल बोलू नका. वाईट तर बोलूच नका,
चांगला बोललात तरी हरकत नाही, पण वाईट कधीच ॲबसेंट असलेले व्यक्तीबद्दल, तिथे हजर नसलेले व्यक्तीबद्दल बिलकुल बोलू नका. आणि कशाला घाबरू नका, कशाला घाबरायचं? मी काही चूक केली नाही तर कशाला घाबरायचं, कोणाला घाबरायचं? बिलकुल कोणालाही घाबरू नका. आणि बी हेल्पफुल टू ऑल. ते तुमचे फॅमिली फ्रेंड्स असतील, तुमचे नियर अँड डिअर असतील, तुमचे कलीग्स असतील, इवन तुमचे घरातले जवळचे कोणी पेट्स असतील, सगळ्यांना बी हेल्पफुल. आपल्याला जे जमते ती मदत करूया कोणालाही, हां, त्यामुळे त्यांची सेवा करूया, हां, खूप आनंदानं करूया आता करताना. नेक्स्ट, लोक काय म्हणतील हे बिलकुल डोक्यातनं काढून टाका. हे एक मोठं प्रेशर आहे, बरीच लोक घेतात. कशासाठी असं करायचं म्हणजे मला वाटते म्हणून नव्हे, लोक काय म्हणतील. लोक तुम्ही काहीही केलात तरी बोलणारच. तुम्हाला जे पडते तर करा. मला आवडते तर मी करणार, लोक काही म्हणू देत. त्यामुळे लोकांबद्दल बिलकुल काळजी करू नका. ते काही म्हणू देत, मला हे बरोबर वाटते ना ते मी करणार, मी तसं वागणार. मला कसं वाटते तसं मी वागणार, योग्य वाटते ना मग मी तसं वागणार. हां, असं वागत जावा. आणि नेक्स्ट खूप महत्त्वाचं म्हणजे लर्न टू मिनिमाइज युअर नीड्स. मिनिमाइज युअर नीड्स म्हणजे अननेसेसरी नीड्स ठेवू नका. अननेसेसरी ठेवलं का नाही, आपल्याला तर सगळं आवरताच येत नाही हो, आपल्याला दुनिया आपले मुठीमे करताच येत नाही आहे. करलो दुनिया मुठीमे म्हणताना तुम्हाला तुमच्या अननेसेसरी नीड्स, अननेसेसरी म्हणते ते मिनिमाइज करा. नील करू शकत नाही आपण, मिनिमाइज करा. नाही ते काही ठिकाणी मी बघितलंय माझ्या मैत्रिणींच्या घरात, नाही कपाट उघडलं का नाही धो धो कपडे पडले खाली, हे असलं बरोबर दिसते का? गरज नसते, कुठे गेलो दिसलं घेतलं ठेवलं नाहीये. किंवा तुम्ही घेतला ओके, तुम्हाला हौस आहे ना घ्यायची घ्या, पण तर सगळं अरेंज इट प्रॉपरली, तर व्यवस्थित अरेंज करून ठेवायला शिका, तरच घ्या, नाही ते घेऊ नका. एम आय राईट? हल्ली सगळीकडेच असं चाललंय. आपल्या घरातही तुमच्या घरातही सेम आहे. हल्ली प्रत्येकाचं चप्पल शूज हे किती असतात, तो 20-25 पॅर प्रत्येकाचे असतात. कोणाला मॅचिंग घ्यायला तर गरज आहे का? गरजेचं एवढेच बाहेर स्टँडवर ठेवा. नाही कधीतरी ओकेशनल यूजचे वेगळे व्यवस्थित करून दुसरीकडे ठेवा, नको असलेले फेकून द्या. तुम्ही वापरत नसला की कोणातरी गरजूला देऊन टाका. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित अरेंज करायला शिका, नाही ते सगळं असं बाहेर पसरलं जाते. आणि एक महत्त्वाचं म्हणजे कोणाकडनंही काही एक्सपेक्ट करू नका. मी कोणाला मदत केली तर त्यानं मला असं करायलाच पाहिजे, नाही ठेवू नका. मला होते मदत करायला म्हणून मी केली आहे, तो करू देत ना करू देत, आय एम लीज बॉदर्ड. आपण जे आपल्याला वाटते तर करायचं, नाही ते मी असं केलं बघा त्यानं असं केलं, नाही. डोंट एक्सपेक्ट एनीथिंग, कोणाकडनंही काही अपेक्षा करू नका. आपला कर्म आपण करत जायचं जे आपल्याला आवडते. तर गीतेत सांगितले ना, कर्मण्ये वाधिकारस्ते न फलेषु कदाचन, म्हणजे फळाची अपेक्षा तुम्ही करू नका, कोणाकडनं काही करू नका. आपलं कर्तव्य व्यवस्थित करत जावा. आणि मेन म्हणजे कशाबद्दलही कंप्लेंट करू नका. काही लोक बघितलीत मी कशालाही कंप्लेंट करतात, त्यांना पगाराबद्दल पण कंप्लेंट असते. अहो एवढी वर्ष झाली पगार एवढेच, अहो तुम्हाला ॲटलिस्ट जॉब आहे, बी ग्रेटफुल टू दॅट.
किती लोकांना नोकऱ्या नाहीत, महिन्याचं महिन्याला ठरलेला पगार मिळत नाही, हा विचार करा ना। हा, त्यामुळे तुम्ही कसं विचारसरणी बदला तुमची, म्हणजे तुम्ही क्लिअर कट राहता आणि कोणाबद्दलही विचार करताना का नाही त्यांचे गुड क्वालिटीज विचार करा। फॉर एक्झाम्पल, तुमचा बॉस असेल, त्यानं तुमच्यावर रागवलेला आठवण ठेवू नका, तुमच्यावर प्रेम आणा, विश्वास टाकून बोललेला आहे ते क्षण आठवा। तुमचे पार्टनर असेल, तुमच्याशी भांडलेले दिवस आठवू नका, तुमच्याबद्दल त्यानं किंवा तिनं तुमच्यासाठी काय केले ह्याचा विचार करा। तुमचे मुलांबद्दल म्हणा हा विचार करा आणि फोकस आपल्या जीवनावर करा, बाहेर करू नका। आपल्या जीवनात मी वागतो हे बरोबर आहे ना, माझं हे ठीक आहे ना, हे मला आवडते ना, हा विचार करा। नाही तर आपण काय करतो, सगळे जगाचा विचार करतो बरं का, सगळ्यांबद्दल सांगायला आपण अगदी जज असतो तेव्हा, यू विल बी जज, नाही त्याचं तर चुकलं, असं करायला पाहिजे होतं। आणि स्वतःबद्दल बोलताना आपण वकील असतो, आपण डिफेंड करतो, नाही हे बरोबरच आहे असं केलेलं। लोकाबद्दल बिलकुल विचार करू नका, आपण आपल्याबद्दल बघूया। आपल्याला माहीत आहे आपण एक बोट बाकीच्यांकडे दाखवलं की चार बोट स्वतःकडे आपल्याला दाखवतात, त्यामुळे आपण वागतो हे बरोबर आहे का असं वागूया। तसं आपलं प्लॅनिंगफुली आपण व्यवस्थित आपलं जीवन जगत गेलो की कंप्लीट दुनिया आपल्या मुठीत राहते, आपण खूप आनंदी राहतो, आपल्याला कोणाबद्दलही काही कंप्लेंट नसते। ह्या गोष्टीला म्हणायचं करलो दुनिया मुठीने, आणि आपण हे करू शकतो जरा नियमितपणे आपण राहलो, व्यवस्थित राहलो, आनंदी राहलो। आणि ॲट द एंड ऑफ द डे लक्षात ठेवा, आनंद हे एंड आहे आणि बाकी हे सगळं मीन्स टू एन एंड, म्हणजे आनंदाकडे आपल्याला घेऊन जाणाऱ्या वाटा आहेत या सगळ्या। या सगळ्या वाटा आपण व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर वी विल से कम्प्लीट दुनिया आपले मुठीमे, मी आनंदी आहे आता, हां मला कोणाबद्दलही काही कंप्लेंट नाही आहेत, नाही देवाबद्दल, नाही पेरेंट्सबद्दल, नाही फ्रेंड्सबद्दल, नाही मुलांबद्दल। ते मी म्हणू शकते आता दुनिया हे मेरे मोठी मे। आणि ऑलवेज बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह राहिलात का नाही चांगल्या गोष्टी घडत जातात आणि आपण हॅपी राहतो। अच्छा, हॅव ए गुड डे, विश यू ऑल द बेस्ट।